पुलिस द्वारा एमपीएससी की परीक्षा देने वाले सभी छात्रों को सहयोग किया जाएगा, ऐसा आश्वासन पुलिस उपायुक्त तो विनीता साहू ने सभी परीक्षार्थियों को दिया है। इस वक्त उन्होंने कहा कि सभी परीक्षार्थी अपना आइडेंटिटी कार्ड अपने साथ रखें ताकि उन्हें परेशानियों का सामना न करना पड़े। नागपूर शहरातील आलेले सर्व एमपीएससी परीक्षे येथील बसणारे विद्यार्थ्यांना आमच्या आवाहन आहेत आणि एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांचे आई कार्ड याकरिता सकाळी जेव्हा ते ट्रॅव्हल करत आहे त्यावेळी त्यांच्या सोबत ठेवावे आणि कोणत्याही नाकाबंदी पॉईंटवर त्यांनी तात्काळ याबाबत तिथे उपस्थित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना याबाबत जाणीव करून द्यावे, जेणेकरून आपला वयाचा वेस्टेज होणार नाही आणि आपण वेळेत आपले डेस्टिनेशनवर पोहोचणार। त्याच्याकरिता सर्व नाकाबंदी पॉईंट्सला प्रॉपर ब्रीफिंग करण्यात आलेली आहेत की जे एमपीएससी करिता बसणारे परीक्षार्थी त्यासोबत त्यांचे अभिभावक जर ट्रॅव्हल करत असेल तर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही या बाबतीत सर्व विशेष दक्षता घेतील। देखिए एमपीएससी के विद्यार्थियों के लिए स्पेशल इंस्ट्रक्शंस दिए गए नाकाबंदी पॉइंट पे कि अगर अभिभावक भी बच्चों के साथ ट्रैवल कर रहे हैं टू व्हीलर पर या फोर व्हीलर में तो उनको अलाउ किया जाए, तो आप इस बात की चिंता ना करें, निश्चिंत रहें, अपने एग्जाम की निश्चिंत होकर तैयारी करें और इस लॉकडाउन में सही जवाब को आप लॉक करें और सारी वरीज को आप डाउन करें।